श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। मित्रांनो, तुम्हाला एकही व्यक्ती अशी सापडणार नाही की त्या व्यक्तीला समस्या नाहीत अथवा अडचणी नाहीत। प्रत्येकाला कुठली ना कुठली समस्या आहेच, फरक फक्त एवढाच की काहींच्या समस्या छोट्या आहेत तर काहींच्या समस्या मोठ्या आहेत। कुटुंबामध्ये माता भगिनींना थोडं जास्त मनातून वाटतं की आपल्या कुटुंबातील समस्या सुटाव्या, आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता नांदावी, आपलं कुटुंब खाऊन पिऊन सुखी व समाधानी असावं, यासाठी माता भगिनी देवधर्म करतात। समस्या सुटण्यासाठी जे काय उपाय सेवा कराव्या लागतील त्या सर्व श्रद्धेने करतात। आपल्या समस्या अडचणी आपल्या इष्टदेवतेसमोर मांडत असतात, अनेक व्रत वैकल्यही करतात। हे सर्व करत असताना यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी खरंच आध्यात्मिक ताकद आहे, दिलेली सेवा श्रद्धेने केली जाते व तितक्याच मनापासून सेवा दिली जाते, तिथेच प्रश्न सुटतात। पण सध्याचा काळ पाहिला तर या व्यावहारिक जगात कुणीही कुठूनही कशाही सेवा उपाय सांगत आहेत। प्रश्न एवढाच आहे की अशा सेवा उपासना तोडगे सांगून खरंच प्रश्न सुटतील का? प्रत्येक कट्टर स्वामीभक्ताने यावर विचार करणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण अशासाठी शोधलं पाहिजे कारण आपण स्वामींचे भक्त आहोत। स्वामींनी अवतार का घेतला, आपल्या अवतार कार्यात स्वामींनी आपल्याला कोणता उपदेश केला हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे। सध्या तरी या इंटरनेटच्या वापरामुळं सगळं जग जवळ आलं असताना या सेवा उपासनाही या माध्यमातून सांगितल्या जाऊ लागल्या आहेत। यात काही गैर नाही, पण याचाही विचार करणं गरजेचं आहे की जेव्हा आपण स्वामींचं नाव घेऊन एखाद्या व्यक्तीला उपाय सेवा सांगतो त्यावेळी कळत नकळत आपण स्वामींना जबाबदार धरतो। जेव्हा ती व्यक्ती सेवा करते, सांगितलेले उपायही करते, पण त्या व्यक्तीच्या प्रारब्धामुळे किंवा इतर कर्मामुळे तिचे प्रश्न लवकर सुटत नाहीत, तर ती व्यक्ती स्वामींवर रागावते आणि सहज म्हणून जाते, आम्ही एवढं सगळं केलं पण स्वामीने आमचं काम केलं नाही। मुळात सेवा सांगणाऱ्या व्यक्तीची देखील तेवढीच स्वामींची सेवा व अनुष्ठान असणं आवश्यक आहे। स्वामींची मनोभावी सेवा कुणीही कोठूनही श्रद्धेने केली तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं, कारण स्वामी तुमची सेवा कधीच ठेवून घेत नाहीत, ती अनेक पटीनं तुम्हाला परत करत असतात। पण एखाद्या समस्येवर सेवा देताना व सेवा घेताना सेवा देणाऱ्याने समोरच्या व्यक्तीच्या समस्येला जाणून घेण्याची त्याच्याशी एकरूप होऊन सेवा उपाय सांगितले पाहिजेत व सेवा घेणाऱ्याने त्या दिलेल्या सेवा तितक्या श्रद्धेने अनन्य भाव ठेवून केल्या पाहिजेत। मैदर्गी गावात एक जमादार नावाची व्यक्ती सरकारी नोकरी करत होता। बंदीखान्यातील कैद्यांवर देखरेख करण्याचे काम त्याच्याकडे होते। एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालवण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्यासाठी खंदकात लपून बसला। रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराच्या लक्षात आले, तेव्हा त्याला वाईट वाटू लागले। आता या गोष्टीचे काय परिणाम होणार याचा तो विचार करू लागतो। नोकरी करता करता म्हातार पण आले, आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता असा प्रसंग आला म्हणून तो खूप दुःखी झाला होता। जमादार हा स्वामींचा भक्त होता, तो स्वामींचा धावा करू लागला। स्वामींचं स्मरण करून त्याने स्वामींना प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेलं संकट टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर स्वामी सेवा करीन असं तो म्हणाला। रात्रभर इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास केला पण काहीच पत्ता लागला नाही। दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर एक स्वार कैद्याचा तपास करत फिरत असताना खंदकात लपून बसलेला कैदी त्याला सापडला। स्वाराने त्या कैद्याला जमादाराच्या हवाली केलं। जमादारास अत्यानंद झाला। कैद्यास घेऊन तो तसाच मामलेदाराकडे गेला व त्या कैद्याला त्यांच्या स्वाधीन करून नोकरीचा राजीनामा देऊन तो निघून गेला। इकडे खंदकात रात्रभर कैदी बसून कसा राहिला याची मामलेदारास आश्चर्य वाटू लागले। मामलेदाराने कैद्यास विचारले असता तो कैदी सांगू लागला, रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो। खंदकावर चढून जायचं ठरवलं तर एक संन्यासी यायचा व मारू लागायचा। सकाळपर्यंत तो संन्यासी माझ्याच मागे फिरत होता आणि सकाळी स्वार आले व मला परत पकडलं असं तो कैदी सांगू लागला। कैद्याची हकीकत ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले। जमादाराची तर खात्रीच पटली की आपले संकट स्वामींनीच दूर केले व पूर्वीच्या संकेताप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटा जाऊन स्वामींची चरणी लागला। जमादाराने सगळ्याच गोष्टींचा त्याग करून तो फक्त स्वामीसेवा करू लागला। पोटापाण्याचा कोणताच उद्योग तो करत नव्हता, त्यामुळे दुपारी बरोबर 12 वाजता चोळापा दोन भाकरी देयास म्हणून महाराज चोळापाना आज्ञा करत। असेच 8 दिवस झाले। 8 दिवसांनी मात्र जमादारास महाराजांच्या जवळ बसायला मनाई केली गेली, त्यामुळे त्याला पोटाला मिळाले नाही। तेव्हा स्वामी महाराजांनी त्याला जवळ बोलावलं। थोड्या अंतरावर हात जोडून जमादार स्वामींसोबत उभा राहिला। त्या स्वामीने आपल्या पायातील जोडे त्याच्या अंगावर फेकले व म्हणाले, जाओ चले जाओ आपने गाव चले जाओ, अशी आज्ञा स्वामींनी त्याला केली। स्वामींचा प्रसाद म्हणून जमादारांनी ते स्वामींचे जोडे उचलले, आपल्या मस्तकाला लावले व परत तो आपल्या मैद्रगी गावास आला। स्वामींच्या चर्मपादुका घरात ठेवून तो जमादार आता श्रद्धेने भक्ती करू लागला होता, पण घरच्या लोकांनाही काही पटेना, त्यामुळे घरच्यांनी त्याला घरातून बाहेर काढले।
तेव्हा गावात एक पडकं घर होतं, त्या घरात तो स्वामींच्या पादुका ठेवून तिथे राहू लागला. परत स्वामी कृपेने त्याला गावातून आयते भोजन मिळू लागले. स्वामींचा एक सच्चा भक्त म्हणून जमादाराची गावात प्रसिद्धी झाली. त्याची कीर्ती ऐकून अनेक दुःखी, कष्टी, रोगी, व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले. त्यावेळी तो जमादार स्वामींच्या चर्मपादुखालची माती त्या लोकांना द्यायचा. आणि काय आश्चर्य, फक्त आणि फक्त स्वामी कृपाशीर्वादामुळे त्या लोकांच्या व्याधी रोग बरे होऊ लागले. जमादार मोठा सिद्धपुरुष म्हणला. अनेक लोक त्याच्या पाया पडू लागले. त्यानंतर जमादार नेहमी अक्कलकोटा स्वामीच्या दर्शनात जाई. त्यावेळी स्वामीसुद्धा त्याला पीर साहेब म्हणून हाक मारायचे. पुढे पुढे त्याला पुष्कळ पैसा मिळू लागला. त्यामुळे ज्या बायकापोरांनी त्याला घरातून बाहेर काढलं होतं, परत तेच जमादाराला मोठ्या प्रेमाने व सन्मानाने घरी घेऊन गेले. जमादाराची पत्नी त्याची सेवा करू लागली. पुढे जमादाराने एक देऊळ बांधून त्या देवळात स्वामींच्या पादुका ठेवल्या व मोठ्या थाटाने तो स्वामींचा उत्सव करू लागला. मित्रांनो, या जमादाराची कथा तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश हाच होता की या जमादारावर स्वामींचा कृपाशीर्वाद होता. कारण सगळ्या गोष्टींचा त्याग करून स्वतःच्या पोटाची चिंतासुद्धा न करता तो स्वामींची सेवा करायचा. आणि म्हणूनच स्वामींनी दिलेल्या पादुकांच्या खालची मातीसुद्धा त्याने श्रद्धेने दिल्यामुळे अनेकांच्या व्याधी दूर झाल्या होत्या. म्हणजेच एखाद्या अडचणीत, संकटात सापडलेल्या व्यक्तीला पूर्ण श्रद्धेने अनन्य भाव स्वामींच्या चरणावर ठेवून सेवा दिली तरच त्याचे प्रश्न सुटतात. स्वतःचा स्वार्थ ठेवून सेवेचं थुताण केलं तर त्या ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद असणार नाही, मग भले तुम्ही काही करा. आणि सेवा घेणाऱ्यानेही ती माती आमची व्याधी बरी करेल का अशी शंका मनात न आणता त्याला फक्त स्वामींचा आशीर्वाद समजून सगळं काही स्वामींवर सोपवून तुम्ही फक्त आणि फक्त सेवा करत राहिला तर नक्कीच तुमचा प्रश्न स्वतः स्वामी सोडवतील. थोडा वेळ लागेल पण निष्ठेने व श्रद्धेने केलेल्या सेवेचं फळ कधीही चुकणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही कुठेही कसेही स्वामीसेवेत राहिला, श्रद्धेने स्वामीनाम जपत राहिला तर तुमचे प्रश्न हमखास सुटणार. त्यासाठीच सेवा घेताना व सेवा करताना काळजी घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशी स्वामीसेवा करण्यासाठी आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.